अमित शहा साहेबांबरोबर एकनाथ शिंदे साहेबांची, देवेंद्र फडणवीस साहेबांची आणि अजितदादांची दीर्घकाळ जी बैठक झाली, त्या बैठकीनंतर जे निर्णय आहे तो आज कदाचित जाहीर होण्याची शक्यता आहे. आमच्याकडे कोणत्याही सूत्राच्या माध्यमातून कुणाचंही नाव आतापर्यंत आलेलं नाही. ज्या कुणाचं नाव वरिष्ठ नेते जाहीर करतील त्यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. नाव जाहीर झाल्यानंतर असलेल्या मुख्यमंत्र्याचा कार्यकाल किती असेल किंवा कोणाला कोणते मंत्रिमंडळ कोणती खाती वाटप केल्या जातील या संदर्भाचा सर्वस्वी निर्णय हे तिन्ही नेते एकत्र बसून घेणार आहेत. म्हणून काही काळ का होईना, परंतु आता थोडे वाट पाहावी लागेल. अधिकृतपणे ज्या नावाची घोषणा होत नाही तोपर्यंत आम्ही कोणतंही भाष्य करणार नाहीत. आणि आमच्या नेत्यांनी, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी, मी कुठेही अडचण ठरणार नाही. आम्ही जो नाव डिक्लेअर होईल त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा असेल असं पूर्वीच जाहीर केलेलं आहे. म्हणून महायुतीमध्ये ना कोणता वाद आहे ना नावाची चर्चा आहे. नेत्यांनी निर्णय द्यायचा आणि त्याची अंमलबजावणी खाली करायची, एवढंच तो काही आमच्याकडे असलेला अधिकार आहे. विरोध नाही, पण काही कंडिशन्स आहेत तुमच्या की मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर हे असं हवंय म्हणून? आम्ही कोणत्याही कंडिशन ना त्यांना टाकलेले आहेत ना आमची कोणती मागणी आहे. योग्य तो निर्णय ह्या चारही नेत्यांनी त्या बैठकीमध्ये घेतलेला असावा आणि त्याची फक्त अंमलबजावणी करणं बाकी आहे. महाराष्ट्राचं नेतृत्व दिल्लीमध्ये मान झुकवून उभं आहे अशा पद्धतीचं आता संजय राऊत म्हणत आहेत, तिथं जाऊन वाट बघावी लागते की मुख्यमंत्री कोण जाहीर होणार. अरे मान झुकवली कोणी, मान झुकवली हे सर्व देशांनी पाहिलेलं आहे. सोनिया गांधीसमोर मान झुकवणारे, त्या राहुल गांधीच्या समोर मान झुकवणारे, ते आम्हाला स्वाभिमान शिकवत आहेत का? तुम्ही तर मान नाही, तुम्ही तर गुडघेसुद्धा टेकलेले आहेत, हे सगळं पाहिलेलं आहे. म्हणून तुम्ही आता तुम्हाला हे स्वाभिमान, हिंदुत्व या गोष्टीबद्दल चर्चा करण्याची सुद्धा तुमची लायकी नाही आणि तुम्ही ते करू पण नाही. तुम्ही जर असं बोललात तर याचा अर्थ आता महाराष्ट्राशी सुद्धा द्रोह तुम्ही करतात असा त्याचा अर्थ होतो. एकनाथ शिंदे संरक्षण मंत्री पद मागू शकतात, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती मागती पण मागू शकतात असं पण म्हणाल. एकच माणूस असं म्हणू शकतो. भीक मागायला कठोर त्यांच्या हातात आहे, आमच्या हातात नाही आहे. आम्ही स्वाभिमानी लोक आहोत म्हणून आम्ही एकच सांगितलं, आम्ही आमचे कोणतेही डिमांड नाही. आता यांच्या कटोऱ्यामध्ये कोणी भीक टाकायला तयार नाहीत म्हणून हे थोडेसे डिस्टर्ब झालेले आहेत, फ्रस्ट्रेशन त्यांना आलेलं आहे ना, हे फ्रस्ट्रेशनचा हा परिणाम आहे. म्हणून आता यांनी शरद पवारच्या मांडीवर झोपून जे काही कार्टून आलं होतं त्या पद्धतीने यांनी आता कटोरं घेऊन आता सगळ्याच्या दारोदारी जावं, पण तरी यांना भीक मिळेल अशी शक्यता कमीच आहे. दिल्ली स्वराज्य एकदाचं नाव सांगितलं की आम्ही स्वागत पण करू असंही म्हणत आहेत. पण आता हे भीक मागण्याचं नवीन संकल्पना आहे त्यांची, म्हणून आता त्यांच्या नावाची कुणाचं काय स्वागत करतील, उद्या ते कुणाचंही स्वागत करायला बसलेले आहेत, म्हणून आता त्यांचं टेन्शन आम्ही घेत नाही. तोपर्यंत मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात पोहोचलंय, खर्चात 1300 कोटींची वाढ आणि कोस्टल रोडचा खर्च जो आहे तो 14,000 कोटींवर जातोय. या सर्व गोष्टीला त्या महाविकास आघाडीचं सरकार जे 2.5 वर्षामध्ये ज्यांनी स्पीड ब्रेकर लावले होते त्यामुळे झालेली ही वाढ आहे. आणि हे काम आता अंतिम टप्प्यात आम्ही चालू करून आता अंतिम टप्प्यात आले, कदाचित पुढच्या महिन्यामध्ये ते पूर्णत्वाला येऊन त्याचं सुद्धा उद्घाटन होणार आहे. बरं, एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रीपद मागितले आहे ह्याच्यावर बच्चू कोड म्हणत आहेत की भाजप शिंदेंना गृहमंत्री गृह खातं कसं देणार? तर बच्चू कडूच्या म्हणण्याला तर काही अर्थ नाही आहे. बच्चू कडूने प्रत्येक गोष्टीमध्ये कॉमेंट्स करणं आणि त्या कॉमेंट्सने आम्ही सिरियस घेणं आता हा आमचा विषय राहिलेला नाही. अजून एक चर्चा सुरू झाली आहे, अजित पवारांनी कायमच उपमुख्यमंत्रीच राहायचं का? ते आता तुम्ही अजितदादांना विचारा. म्हणजे सगळं तुम्ही हा प्रश्न अजितदादाला विचारला तर बरं होईल, अजितदादा याचं उत्तर देऊ शकतो. बरं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर तुम्ही तुमचं पक्ष उपमुख्यमंत्रीपद घेणार का आणि खास करून एकनाथ शिंदे? आम्ही कोणतं पद घ्यायचं याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी आम्ही त्यांचं स्वागत करू.
कोणीही मुख्यमंत्री झालं तरी आमच्या तर्फे त्यांचं स्वागत केलं जाईल. तुमच्यातले काही जणांचं असं म्हणणं आहे की आता त्यांनी बाळासाहेबांच्या भूमिकेत यावं आणि सत्तेपासून बाहेर राहून सत्ता चालवावी, असं झालंय नक्की काय? गेली 2.5 वर्ष सत्ता चालवत असताना त्यांनी फक्त सत्ताच नाही तर पक्ष वाढण्यासाठी सुद्धा पूर्ण अतोनात मेहनत घेतली आणि त्याचा परिणाम जर पाहिला तर 40 लोकांनी केलेलं बंड, 40 लोकांनी केलेला उठाव, त्याचा परिणाम आज 57 जागा त्यांनी सोब एकट्याच्या ताकदीवर ह्या निवडून आणलेल्या आहेत. आणि याला सर्व पाठबळ जे ते शिवसैनिकांचं होतं म्हणून शिवसेना प्रमुखांचे विचार हे एकनाथ शिंदेसाहेबच पुढे घेऊन जातात हे महाराष्ट्राने जनतेने त्यांना दिलेलं हे सर्टिफिकेट आहे. तुमच्या शपथविधीसाठी मैदानाची चाचणी चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू होती. वानखेडे स्टेडियम, शिवाजी पार्क आणि आझाद मैदान हे उपलब्धच नाही, त्यामुळे आता ब्रेबॉर्न किंवा BKC हे दोनच ऑप्शन आहेत. आता त्या दोनपैकी कुठं होणार हे चर्चा आहे, त्या संदर्भातला अधिक माहिती काय? शपथविधी ह्या मुंबईमध्ये एक चांगल्या कोणत्या तरी जागेवर होईल. मेलबॉर्न स्टेडियमसुद्धा त्यासाठी आहे, राखीव आहे. शिवाजी पार्कलासुद्धा तयारी काही करायचे प्रयत्न चालू आहे. परंतु हा सोहळा ऐतिहासिक सोहळा असणार आहे आणि याला पंतप्रधानासहित अनेक मंत्री आणि अनेक राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा उपस्थित राहणार आहेत. माहितीची आज कोणतीही बैठक नाही आहे, अजून मंत्रिपद फायनल झालेलं नाही आहे, कोणाला काय मिळणार नाही झालंय. औरंगाबादची जागा भाजप म्हणते की पालकमंत्रीपद आम्हाला सवय गेल्या वेळेस आम्ही तुमच्यासाठी सोडलं होतं. कोण काय म्हणतं याचा सल्ला काही अर्थ नाही आहे. हे सर्व निर्णय वरिष्ठांना घेऊ द्या, तुमच्या आमच्या बोलण्यावर हे काही ठरत नसतं. नेत्याने जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य असेल. मागणी करणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं काम आहे. बरं, उमाठा गटाच्या जवळपास 50-60 लोकांनी ते पैसे भरले EVM मतमोजणी फेरमतमोजणी करण्याऐवजी, असं झालंय म्हणणं आहे. पैसे भरले असतील लोकसभेचे बी पैसे भरा ना. थोडं लोकसभेला जे तुम्हाला यश प्राप्त झालं त्या टायमाला जे काय फुगड्या खेळत होते ना, जे काय लाडू भरत होते, त्यांनी बी आता पैसे भरले पाहिजे ना. म्हणजे जिंकले तर फुगड्या खेळायच्या, टाळ्या वाजवायच्या, बोंब मारायच्या, आणि हारले तर रडत बसायचं. आणि आता मग मोजणी काय? त्यांनी आता हे सगळे EVMच्या बाबतीमध्ये ना त्यांनी मोर्चेवरचे काढले पाहिजेत. किती प्रतिसाद मिळतोय लोकांना एकदा कळू तर द्या. आता हे घरोघरी जाणार आहेत, घरोघरी जायची लायकीसुद्धा त्यांची राहिलेली नाही. यांनी मोर्चे काढावे, हिंमत असेल तर त्यांनी ह्या सगळ्या आंदोलन उभं करावं आणि त्यांनी मोर्चे काढावेत. आणि त्यावेळेला लोकांना लोक यांना किती प्रतिसाद देतात हे त्यांना लक्षात येईल. या आंदोलनाचं नेतृत्व उद्धव ठाकरे पण करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे असे काम करत नसतात. उद्धव ठाकरे आदेश देत असतात, तुम लढो हम देखेंगे. बरं, तुम्ही खूप वेळा अनेक भविष्यवाणी केली, आता एक शेवटची भविष्यवाणी, उद्धव ठाकरे सोबत राहतील का? उद्धव साहेब आता मला वाटतं काही काळ पक्ष बंद करून ठेवतो. बरं, काँग्रेस आमदाराने नाना पटोलेवर आरोप केला की नाना पटोलेंनी भाजपचं काम केलं. का उभाटा गटाने नाही केलं का? उभाटा गटाने आमचं काम केलेलं आहे, काँग्रेसने बी केलेलं आहे आणि राष्ट्रवादीने पण केलेलं आहे. म्हणून कोणी कोणी काम केलं याची यादी जर पाहिजे असेल तर त्या माहितीच्या नेत्यांकडे विचारा, ते तुम्हाला सविस्तर देतील. गेम चेंजर ठरलेली लाडकी बहिणीत काही निकष मध्ये बदल होणार आहे का? आणि 2100 ऐवजी तुर्तास 1500 रुपये दिले जात आहेत आणि यात काही निकष असा आहे की महिलांच्या घरोघरी जाऊन पळताळी होणार अशी सगळी चर्चा सुरू आहे. जे पात्र आहेत त्यांना आता रेग्युलरली पैसे मिळतील. 1500 ते 2100 कन्यासंदर्भामध्ये मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर येणारं पहिलं जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये 2100 कन्याचा प्रस्ताव घेण्याचा सरकारचा मनोदय आहे आणि तेव्हापासून त्यांना 2100 मिळतील असा एकंदरीत अंदाज आहे. वक्फ बोर्ड जे आहे ते वक्फ बोर्डला निधी दिल्याचं GR काढण्यात आलं. मग त्यात काय वावग गैर काय? वक्फ बोर्डला पैसे देणे हे गैर नाही आहे. त्या पैशाचा वापर इतर कामाला जर होत असेल तर त्यांना आमचा विरोध राहील. पण परस्पर मंत्र्यांना माहिती न होऊ देता किंवा आचारसंहिता कालावधीमध्ये अधिकाऱ्यांनी स्वतःच्या मनाने काढलेलं मनाने काढलं असेल तर त्यांच्यावर कारवाई निश्चित होईल. मंत्रिपदासाठी लॉबिंगचा प्रयत्न जो आहे तो केला जातो अशी माहिती मिळते. मंत्रिपदासाठी प्रत्येक जण इच्छुक असतात, आपापल्या पद्धतीने आपल्या नेत्यांकडे जाणं, 4 कार्यकर्ते पाठवणं, निवेदन देणं, हे सर्व प्रकारे पूर्वीपासून घडत आलेले आहेत. परंतु जे नेते असतात ते या गोष्टीला सिरियस घेत नाहीत. ज्याची नियुक्ती करायची किंवा ज्याचं वर्णी लावायची तो नेत्याचा अधिकार असतात, ते बजावतात. संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन उभारण्यात आले, मात्र त्याची परिस्थिती अवस्था दयनीय आहे.
सगळ्या दयनीय अवस्था आता फिटल्या जातील. सगळे जे काही कालावधी होता या कालावधीमध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये जास्त लक्ष होतं. आता ही दालनाचं सुद्धा काम होईल आणि महापौर निवासस्थानी जे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं संग्रहालय किंवा तिथं जे त्यांचं आर्ट गॅलरी जे आहे तिथं ती सुद्धा पूर्णत्वात येईल. 6 महिन्यामध्ये त्याचं सुद्धा लोकार्पण केलं जाईल. विधानसभा निवडणुकीमुळे स्थगित असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्याचं वेळापत्रक जाहीर होण्याचं. जिल्हा परिषद महानगरपालिका आणि अनेक संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये घेतल्या जातील. सही खबरों के लिए सब्सक्राइब करें आजाद बोल न्यूज. सही खबर सही लोगों के लिए.